पूर्वी काय व्हायचं बारामती शहरातलं म्हणजे आम्ही लहानपणी पवार ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस बारामती शहराचं मतदाराची संख्या सतरा हजार होती सतरा हजार शहरात म्हणजे आता एखाद्या चांगल्या ग्रामपंचायतीचं ग्राम पण मतदान तेवढं असतं आणि सतरा हजार मतदारामध्ये एकेका घरात पाच लोक जर दर धरली तर आई म्हणजे तोघं मतदार आणि तिघं लहान मुलं सत्र त्याच्यामध्ये जर धरलं तर सतरा दोन चौतीस पन्नास एक हजार मोठी पन्नास हजार पॉप्युलेशन असेल पन्नास हजार पॉप्युलेशन बनल्यावर गावातनं जाताना हा आज सूरज चव्हाण आ कुठल्या घरातला हे विजयराव कुठल्या घरातले ओळखी राहील सर पवारांचा मुलगा गेला बडव्यांचा मुलगा गेला किंवा एक्सवाय झेडचा मुलगा गेला इतकं आणि त्याच्यामुळं हे सगळं होत असताना आम्हाला लगेचच काही झालं तर घरी कंप्लेंट जायचं की असं असं हे करताय पण जसं आपण मोठं होत जातो तसा थोडंसं आमच्या घरात काय झालं आमच्यामध्ये सगळ्यात घरात पहिली आमच्या जनरेशनमध्ये रजनी इंदुलकर म्हणजे रजो अक्का mm. सॉरी प्रफुल्ल अक्का प्रफुल्लता भोसले बोलू आहेत त्या नंतर रजनी इंदुलकर रजोअक्का नंतर विजया पाटील त्याला अक्का आक्का म्हणतो आम्ही पहिल्या तिन्ही मुली झाल्या त्याच्यानंतर राजेंद्र पवार म्हणजे रोहितचे वडील त्यांना राजदादा बोलतो आणि पाचवा सगळ्या फॅमिलीत मी झालो अजित त्याच्यामुळं आपल्या म्हणजे जुन्या काळात बहिणीला अक्का म्हणायचं hmm. मोठ्या भावाला दादा म्हणायचं दाखटी बहीण असेल तर ते तिला ताई म्हणायचं आणि आत्ता पाऊ असेल तर तिला अण्णा बापू असं काहीतरी म्हणायचं बाळ असं असं ते असायचं आणि सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या आजोबांच्या काळात कुटुंब नियोजन अजिबात नव्हतं सगळ्यांना त्यावेळेस आठ मुलं मुली दहा मुलं मुली बारा मुलं मुली आमच्या आजोबांना बारा मुलं मुली नंतरच्या आमच्या वडिलांच्या काळात ते चार वर आलं चार असताना दोन तरी मुलं असावी त्याच्यामुळं Uh, चार मुलं मुलीच व्हायला हो लागली आमच्या पुढच्या पिढीत ते दोन वर आलं आणि आता दो एक वर आले असं ते झालं फक्त पवार साहेबांनी मात्र सदुसष्ट साली सुप्रियावर ते थांबले तो त्यांचा त्या काळातले म्हणजे कौतुकास्पद अस तुम्ही उमेदीच्या काळात किंवा सुरुवातीला त्याच्यात तुम्ही सुरुवात होता त्याच्यातनं ते घरात दादा मग गरीब कामवाले बाईक गरीब आपले झाडूवाले दूध आणणारे पेपर आणणारे ते सगळे दादा 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 आणि शेतावर गेलं की तिथं एक पद्धत होती मालक माल म्हणजे शेतावर गडी माणसं आम्हाला मालक म्हणायची त्याच्यावर आम्हाला शेतावर जायला फार आवडायचं तिथं गेल्यावर आपल्याला मालक म्हणतात मोठे पण देतात अह मालक या औाव त्या जेव्हा तिथं गंमत म्हणजे गंमत वाटायची पण ती एक पद्धत होती त्या काळातली आजही तुमच्या सोलापूर जिल्ह्यात अनेकांना मालक म्हणतात राजन पाटलांना परिचय पण म्हणायचे अनेकांना तिथं मालक म्हणतात तस इथं म्हणून ते घरात मोठा इकडे बारामतीत राहणाऱ्या बावंडांच्या मुलगा म्हणून मीच मोठा त्याच्यावर ते दादा 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 ते दा दादा म्हणजे म्हणजे अजितदादा ते पण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका